बच्चूकडू अध्यक्ष अध्यक्ष महोदय तुमच्या डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे. दादाजीनं मंत्री महोदयानं फक्त सत्य सांगावं. तुम्ही एक सांगा, अध्यक्ष महोदयाच्या चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो डायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही? तुमचा चालक हा एस सीच्या गाडीत फिरतोय, अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एस सीच्या गाडीत फिरतोय, आणि हा भर उन्हात त्या एस टीत बसलं ना तर चौफेर घाम येतं, त्याचे कष्ट अधिक जास्त आहे, आणि त्याला पगार कोण कमी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी. तुम्ही अन्याय का करताय? किमान वेतन कायदा काय म्हणतं? का किमान 14,000 वरती आपण पगार दिला पाहिजे. शासनात जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या मारायचं? काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही. तुम्हाला राग का येत नाही? त्याला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी. का एका चालकाला तुम्ही 25,000 ते 30,000 देता आणि तो सगळ्याची सेवा करतो त्याला फक्त 12,000 देता, लाज नाही वाटत? याचा राग का येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला. आणि मग हे सत्य असन तर ते सत्य असन तर ते जे असत्य आपण वागतोय ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा. अध्यक्ष महोदय, बच्चूकडू साहेबांचा मी आदर व्यक्त करतो. मी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो. हे एक आपल्या एक मंत्री महोदय आपण बघा या एक मिनिट मंत्री महोदय एक मिनिट. या सभागृहात एक प्रथा परंपरा आहे, आपल्याकडे अनपार्लिमेंटरी लँग्वेज संदर्भात नियम आणि पुस्तकही आहे. तर माझी सभागृहाला विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना कुठच्याही प्रकारचं अनपार्लिमेंटरी भाषा वापरणं चुकीचं ठरेल. त्यामुळे बच्चू कडू साहेबांनी आपल्या प्रश्न विचारताना जी भाषा वापरली ती मी परत एकदा तपासून घेईन, आणि जर का त्यात कुठचाही अनपार्लिमेंटरी शब्द वापरला गेला असेल तर तो रेकॉर्डवरनं काढला जाईल. अध्यक्ष महोदय, तेच मी आता सांगत होतो, यापेक्षाही आज तर केवळ लाज शरम हे तर रोज चाललं आहे, यापेक्षाही जरा काढून बघा. मला वाटतं की मुनगंटीवार साहेबांचं अर्ध भाषण काढून टाकावं लागलं, अर्ध भाषण. आता एवढंच आहे, त्यांनी लाज काढली, तुम्ही शरम बाळगू नका, विषय संपतो. म्हणजे त्यांनी लाज काढू नये, शरम बाळगू नये, पुढे जावं. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट तर आत्ताच्या घडीला चालक आणि वाहक यांना 38,000 रुपये सरासरी पगार मिळतो, हा पहिला विषय सगळ्या सभागृहाच्या माहिती करता. आणि खरं म्हणजे आतापर्यंत पाठीमागच्या काळामध्ये जर बघितलं तर ज्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना लाज वाटली नाही. हा, आणि आपण अनपार्लिमेंटरी असेल तर काढून टाका. आणि अध्यक्ष महोदय, सांगितलं ना मी, सांगितलं अनपार्लिमेंटरी असेल तर काढून टाका. मंत्र्यांनी जरी अनपार्लिमेंटरी वापरलं असेल तर काढून टाकू आपण. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला रुलिंग ताबडतोबच देतो. आपलं जे वर्ड्स अँड एक्सप्रेस लिस्ट ऑफ वर्ड्स अँड एक्सप्रेशन विच हॅव बीन हेल्ड टू बी अनपार्लिमेंटरी ऑर अदरवाईज, त्यातली एंट्री क्रमांक 357 लाज वाटत असेल तर, हा शब्द अनपार्लिमेंटरी आपण यापूर्वीही ठरवलेला आहे. व्हॉल्यूम 40 PP 2455-2456 19 मार्च 1974 आपण हे अनपार्लिमेंटरी ठरवलेलं आहे. त्यामुळे आपण वापरलेला आणि आपण वापरलेला लाज हा शब्द रेकॉर्डमध्ये काढला जाईल. मी संपूर्ण सभागृहाला समज दिलेली आहे.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.